माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। तर आपण आता आलेलो आहोत नांदेड शहरातील गोदावरी काठावर असलेल्या श्री साईबाबा यांच्या अत्यंत पवित्र अशा मंदिराजवळ। हे मंदिर गोदावरीच्या काठावर असलेल्या कवठा वसरणी रोडवर आहे। अनेक भक्त इथं दररोज गर्दी असते, विशेषतः दर गुरुवारी इथं भक्तांची गर्दी झालेली असते। हे बाजूला भोजनगृह आहे, इथं महाप्रसादाची व्यवस्था असते। हे समोर स्टॉल आहेत दुकानं भक्तांसाठी प्रसाद वगैरे खरेदी करण्यासाठी। आणि आपण आता ह्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया। नांदेड आणि परिसरातील भक्तांचं अत्यंत जाज्वल्य असं देवस्थान। इथे दर गुरुवारी, वर्षभर दर गुरुवारी भक्तांची प्रचंड गर्दी असते। मुख्य मंदिराच्या समोर असलेलं हे बजरंगबली हनुमानांचं छोटंसं मंदिर, आणि इथून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळतो। साई संस्थान कवठा नांदेड तुम्हाला बोर्ड दिसत असेल। अत्यंत जाज्वल्य असं हे देवस्थान, भक्तांचं श्रद्धास्थान। तर आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो आहोत। अतिशय प्रसन्न असं हे मंदिर, साईबाबांचे भक्त ज्यांना शिर्डीला जाण्यासाठी वेळ नसतो किंवा अडचणी असतात, ते अगदी त्याच मंदिराची प्रतिकृती म्हणजे हे साईबाबांचं अत्यंत पवित्र आश्रम नांदेड शहरातलं मंदिर। आज गुरुवार नसतानाही इतकी गर्दी, म्हणजे गुरुवारी असते, गुरुपौर्णिमेला असते, शिवरात्रीला असते, पण दररोज हे आपल्या दिवसाची सुरुवात भक्त। तर हा सभा मंडप बघा किती, इथं वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम भजनाचे वगैरे प्रवचन कीर्तनाचे होत असतात। आणि आता आपण मुख्य मंदिरातमध्ये आलेलो आहोत। बघा हे साईबाबांची किती प्रसन्न अशी मूर्ती। पाऊस तर ही साईबाबांची प्रसन्न अशी मूर्ती असलेलं नांदेडच्या गोदावरी काठावरचं साईबाबांचं अत्यंत जाज्वल्य असं हे देवस्थान। इथले मुख्य पुजारी गुरु पाठक महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज आपलं स्वागत आहे माय मराठीमध्ये। आपल्या इथं काय काय धार्मिक कार्यक्रम होत असतात? या ठिकाणी दर गुरुवारी जवळपास 10 ते 15 हजार भक्त येतात, आणि वर्षाचे 12 महिने आणि दर गुरुवारी भंडारा असतो, भक्तामार्फत असतो, भक्तांना इकडं मंदिरातर्फे असतो। जवळपास 1990 मंदिर स्थापन झाले, त्या ठिकाणी पूर्ण शेत होतं, जंगल होतं। माननीय अशोकरावजी चव्हाण, शंकररावजी चव्हाण साहेब यांच्याकडून या ठिकाणी रस्ता झाला, मंदिराचं परिवर्तन झालं। आणि दर रामनवमीला, गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव असतो। तर दर वर्षाचे 12 महिने दर गुरुवारी 15-20 हजार भक्त येतात। दर गुरुवारी फक्त पावसाळ्यामध्ये 5-10 हजार लोक कमी होते। दर गुरुवारी पब्लिक असते आमच्याकडे। आणि गुरुपौर्णिमेला? गुरुपौर्णिमेला जवळपास 15-20 हजार लोक भक्त येतात। आणि आणखी कुठली सण इथली यात्रा किंवा सण? रामनवमी आहे, दसरा आहे, यावेळेस 10 ते 15 हजार साई भक्त येतात। पण महाराज इथं महाप्रसाद वगैरे? दर गुरुवारी महाप्रसाद असतो, सकाळी 7 वाजता आरती होती, दुपारी 12 वाजता आरती होती, सायंकाळी 6:30 आरती होती। म्हणजे इथं अन्नक्षेत्र वगैरे आहे भोजन? हां, मंदिरामध्ये अन्नक्षेत्र आहे, गुरुवारी दिवसभर अन्नक्षेत्र चालू असते। आणि भक्त निवास वगैरे बांधण्यात आले की नाही? सध्या नाही, पण ते नियोजन चालू आहे, आता चालू आहे। तर महाराजांनी अत्यंत मौलिक अशी माहिती दिली की इथं दर गुरुवारी। आणि मंदिरातर्फे आणखी काय काय ट्रस्टतर्फे चालू? गोशाळा स्थापन झाली 10 वर्ष झाली, 70-80 गोशाळा आहेत त्या ठिकाणी, गाई आहेत, त्याचा पूर्ण खर्च मंदिरातर्फे भक्तातर्फे करण्यात येतो। तर बघा मंदिरातर्फे विविध धार्मिक म्हणजे गोशाळा चालवली जाते, अन्नदान केलं जातं दर गुरुवारी, इथं महाप्रसाद दिला जातो। आणि अतिशय जाज्वल्य असे हे देवस्थान 1990 साली तत्कालीन राज्यकर्त्यांनी अशोकराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण साहेबांनी असतील, इथं भरीव मदत रस्ते वगैरे झाले। दिलीप कंदकुर्ते भावी आमदार, दिलीप कंदकुर्ते साहेबांची मदत झाली। आणि त्यातून ह्या कवठा शिवारामध्ये गोदावरीच्या काठावर हे जाज्वल्य देवस्थानाची निर्मिती झाली। आणि ज्या भक्तांना शिर्डीला जायला वेळेची अडचण येते,
किंवा आणखी कुठली अडचण असती ती अगदी इथं येऊन दर्शन घेऊन साईंचा आशीर्वाद घेतात. तुमच्यापैकी कोणी बोलतं बोलू शकतो? हां, आपण कुठून आला? मी नमगनपुऱ्यातून आलो, अन्ननगरवरून. आपलं काय नाव? माझं नाव निखिल तुकाराम मुळे. काय म्हणताय मंदिर? इथं आल्यानंतर एक मनाला एक शांती वाटते, म्हणजे जे काही आपलं जे काही नैराश्य आहे किंवा सगळे दुःख साईचरणी सांगितल्यानंतर त्याची एक आपल्याला अनुभूती येते आणि फार जाज्वल्य असं आणि खूप चांगलं मंदिर आहे. भक्तांची निस्सीम श्रद्धा असलेलं हे साईबाबांचं पवित्र मंदिर दर गुरुवारीच काय वर्षाची 12 महिने श्रावण महिन्यामध्ये विशेष अशी गर्दी विशेष जास्त श्रावण महिना पूर्ण. आता आज गुरुवार नाही तरी आम्ही बघतोय भक्तांची गर्दी किती श्रद्धेनं साईच्या दरबारी इथे येऊन. याला प्रति शिर्डी असंही म्हटलं जातं. मला वाटतं शिर्डीनंतर बऱ्याच कमी ठिकाणी साईबाबांचे मंदिर आहेत. शिर्डीमध्ये जे आपलं लिंबाचं झाड आहे तिथं जे गोड पानं आहेत ते इथं आपल्याकडे आहेत, कारण पहिले बाबा तिथं बसत होते चावडीमध्ये. होय, आता समोर लिंबाचं झाड आहे ना, तिथं बाबा बसत होते. स्वतः साईबाबा इथं वास्तव्य अनुका स्थापन केली होती, अनुका स्थापन केली होती, नंतर इकडं मूर्ती स्थापना केली. बरं, म्हणजे बघा किती जाज्वल्य देवस्थान आहे आणि किती सुंदर प्रसन्न वातावरण भक्तिमय. भक्तांची सातत्यानं इथं गर्दी असते, साईंवरती श्रद्धा असते आणि समोरचा हा सभामंडप तुम्ही पाहत असाल. आणि ज्यांना शिर्डी संस्थानला जायला काही अडचणी असतात, वेळेची अडचण असते, ती अगदी नांदेडच नाही तर नांदेडच्या आजूबाजूच्या परिसरातले आजूबाजूचे जिल्ह्यातले भक्त इथे येऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथं येतात. साईंच्या चरणी विलीन होतात, लीन होतात. तर असं अत्यंत भक्तांच्या श्रद्धेचं ठिकाण असलेलं नांदेड शहराच्या अगदी लगत गोदावरी काठावर असलेल्या कवठा शिवारात असलेलं हे साईबाबा संस्थान आपण या ठिकाणी नक्की भेट द्यावी, साईबाबांचे आशीर्वाद घ्यावे. तुम्हाला साईबाबांची प्रसन्न मूर्ती परत इथून दाखवण्याचा तर अत्यंत जाज्वल असलेल्या या साई मंदिरामध्ये आपण भेट द्यावी, आपल्या सहकाऱ्यांना ओळखीच्यांना सांगावं, हीच विनंती करून मी थांबतो. जय जगत्.